नांदेडमध्ये केसीआरची मोठी सभा झाली आणि त्यांनी दावा केला की भारतीय जनता पक्षाचं आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार राज्यातून बाहेर काढायचं आहे, सोबतच देशात सुद्धा बीआरएस सरकार आणायचं आणि याला जोडून अब की बार किसान सरकार हे एक नवीन नारा त्यांनी दिलेला आहे की पहिल्यांदा त्यांनी तेलंगणामध्ये स्वतःचं सरकार वाचवलं पाहिजे. आता तेलंगणातली जी परिस्थिती आहे, ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी इलेक्शनच्या मागे इलेक्शन तिथे जिंकते आहे, ज्या इलेक्शनला त्यांनी प्रेस्टीज इश्यू केला, तीही निवडणुका भारतीय जनता पार्टी बाय इलेक्शनमध्ये जिंकल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच त्यांचं विधानसभेची निवडणूक येते आहे आणि मला विश्वास आहे की तिथे देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल. तर माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी पहिले स्वतःचं सरकार वाचवावं, त्यानंतर महाराष्ट्रात यावं किंवा देशात यावं. अर्थात लोकशाही आहे, कोणालाही कुठे सभा घेण्याचा अधिकार आहे, कोणालाही स्वप्न पाहायचा अधिकार आहे. सगळे स्वप्न खरे होत नसतात, त्यांनी जरूर स्वप्न पाहावं. मुंगरीलालची हसीन स्वप्न होईल का? नाही, आता तसंच दिसतंय.